असा चक्र मारून थकलो, लोकांचे उपचार थांबलेत, ठेवेदारांनीच पुरावे गोळा केलेत, बँकेच्या लुटारूंनी केलेली लुटमार दडपून टाकण्यासाठी ही बँक बंद केलेली आहे. बँक लुटारून बँक लुटारून गुंड अडवेशन, परंतु यांना यांचे लपडे दाबायचे होते. ते काय फर्निचर मध्ये घोटाळा जाऊन करू आम्ही यशवंतच्या समोर, त्या ठिकाणी साधं उपोषण करू, उपोषणाला बसू. त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबलं आणि त्यांचं पुणे अडवेशन विभागाने त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे. अशांवर बँक ही 113 वर्षाची वैभवशाली बँक होती, परंतु 2014 ही बँक एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या आणि त्याच्या टोळीच्या हातात गेली आणि ही बँक लुटायची. त्यावेळेस 1250 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. त्या उद्देश गैरउद्देशाने त्यांनी बँकेचं खोटं रूपांतर मल्टीस्टेटमध्ये केलं. मल्टीस्टेटमध्ये कसं होतं, कायद्याचं बंधनं खूप कमी होतात आणि त्याचा फायदा घेत 2014 पासून या लुटारूंनी बँक लुटायला सुरुवात केली. त्या 2019 रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलं की बँक लुटून राहिले. या संचालकांना रिझर्व्ह बँकेने हाकलून दिलं बँकेतून आणि त्यांना आदेश काढला की तुम्ही परत बँकेत यायचं नाही. परंतु यांनी केलेली लुटमार यांना माहिती, आपलं अंगलं डील. त्यासाठी 2021 हे लुटारू संचालक परत बँकेत आले आणि तिथून पुढे ठेवीदाराला ठेवी मिळणं बंद झालं. आज या ठिकाणी गोरगरीब ठेवीदारांच्या 320 कोटीच्या ठेवी अडकलेल्या आहेत. जवळजवळ 24 ठेवीदार आहेत. ते आज 2 वर्ष आले, हे पैसे मागतायत, त्यांना पैसे मिळत नाही आहेत. आणि आपण त्याच दुसऱ्या बाजूला बघितलंय, संचालक धनदांडके झालेत. जो संचालकाचा व्यापार एका 10x10 याच्यामध्ये होता, तो आज 10,000 स्क्वेअर फुटामध्ये बिझनेस घेऊन गेलाय. त्याचा मोठमोठ्या प्रॉपर्ट्या घेतल्या त्यांनी. मध्ये एक आपण 70 एकर जमीन पोलिसांना सील करायला लावली. या लोकांनी त्या वॉटरातल्या पैशातनं ती 70 एकर जमीन घेतली होती. तिला मोठा करोडाचा भाव मिळणार होता, परंतु आपण तशाच आणखी काही प्रॉपर्ट्या आहेत, सर्व पोलीस रेकॉर्डला आलेलं आहे. तुमच्या समोर प्रातिनिधिक स्वरूपात मी एक पुरावा दाखवतो. हा चेक पहा, याच्यावरती कोणाची सही नाही. हा बँकेच्या रेकॉर्डला असलेला चेक आहे. हा चेक कुठल्या खातेदाराच्या चेकबुकातला नाही. 40 लाखाचा चेक बिगर सहीचा पास झालेला आहे. असे शेकडो कर्ज आहेत. अशा चेकद्वारे बँकेच्या अनेक खात्यातनं पैसे काढून घेतले, खोटं कर्ज मंजूर करायचं आणि अशा चेकद्वारे पैसे काढून घ्यायचे, त्याच्या प्रॉपर्ट्या घ्यायच्या आणि गोरगरिबाला लुटायचं, असं हे व्हाईट कॉलर क्रिमिनल जे आहेत अर्बन बँकेचे, यांनी केलेलं आहे. आणि मला खेद वाटतो, पोलीस प्रशासनाच्या समोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. वार्षिक ऑडिट झालेलं आहे. महाराष्ट्र जमीनदार संरक्षण कायद्याचे हे झालेले आहे. परंतु का कोणाष्ट कुठली अदृश्य शक्ती त्यांना थांबवती आहे हे कारवाई करण्यापासून. मला नक्की त्या अदृश्य शक्तीला सांगायचं आहे, गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नका. त्यांचे पैसे त्यांना परत द्या. त्यांचे कोणाला कॅन्सरचे आजार आहे, कोणा मुलामुलींचे लग्न थांबलेत, कोणा मुलीमुलींचे शिक्षण थांबलेले आहेत, तरी हा तळतळाट घेऊ नका. यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका. यापूर्वी आम्ही 4 आंदोलन शांततेने केले, आज रस्त्यावर आलोय. उद्या आणखीन आमचा संयम सुटून आणखी काही होऊ शकतं, तर ते करण्याची वेळ पोलीस प्रशासनाने आणू नये. या लोकांना ताब्यात घेऊन यांच्याकडनं तो मुद्देमाल वसूल करावा व गोरगरिबांचे पैसे परत करावेत. हे पैसे जाऊन सुद्धा बँकेकडे 400-500 कोटी रुपये शिल्लक राहणार आहे. एवढी बँक मजबूत आहे, परंतु या भामट्यांना ती बँक बंद करायची होती. त्यासाठी त्यांनी थकबाकी वसूल केलीच नाही आणि 98% NPA झाला म्हणून रिझर्व्ह बँकेने नियमाप्रमाणे ही बँक बंद केलेली आहे. 98% NPA म्हणजे काय, बँकेकडे पैसे आहेत पण ते चुकीच्या लोकांकडे आहेत. त्या चुकीच्या लोकांकडनं ते परत आणायचे, तेवढंच काम आहे. ते पोलिसांशिवाय होऊ शकत नाही. पोलिसांना माझी विनंती आहे, त्यांनी आता ते MPID कारवाई, जे MPID कायदा आहे, त्याची सर्व अंमलबजावणी करून या गोरगरिबांचे पैसे परत मिळून द्यावेत.